येणार. कालच्या या सिरीजच्या पहिल्याच भागाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, मोठ्या प्रमाणात नाही पण चांगला प्रतिसाद दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आज म्हणूनच या बिग बॉस स्ट्रगलला दुसऱ्या दिवशी काय घडणार आहे याच्या हायलाइट्स मी तुम्हाला सांगणार आहे. सो बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये दुसऱ्या दिवशी बिग बॉस स्ट्रगलात काय काय होणार आहे याच्या हायलाइट्स बघूयात. बिग बॉस मराठी सीझन 3 दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मीरा जगन्नाथ फोकस मध्ये असणार आहे, कारण मीरा आणि स्नेहाचा पुन्हा वाद होताना दिसेल. कारण पहिल्या दिवशीही त्यांचं भांडण झालं होतं, पण हेच भांडण पुढे कंटिन्यू होत हे भांडण आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार. त्यामुळे मीरा जी आहे ती दुसऱ्या दिवशी पण फोकसमध्ये असेल. दुसरी महत्वाची गोष्ट बघायला मिळणार आहे ती म्हणजे मीरा आणि सुरेखा गुरुजी यांच्यामधील संवाद, यांच्यामधील चर्चा एका महत्वाच्या मुद्द्यावर दोघे डिस्कस करताना दिसत आहेत. तो मुद्दा म्हणजे सुरेखा ताई आणि मीरा यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला होता काही वर्षांपूर्वी. एका मालिकेच्या निमित्तानं दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि या मालिकेच्या सेटवर मीरा आणि सुरेखा यांच्यामध्ये वाद झाला होता आणि त्याच्यामध्ये सुरेखा यांनी मीराची बॅग चक्क फेकून दिली होती. आणि हे ऐकून स्वतः सुरेखा यांना देखील धक्का बसलेला आहे. सुही चर्चा हा संवाद जो आहे त्यांचा आजच्या एपिसोडमध्ये बघायला गेला. बिग बॉस मराठीच्या घरात अनेक ग्रुप्स बनताना आपल्याला दिसतात आणि याही वेळी काही ग्रुप्स बनणार आहेत. दुसऱ्याच दिवशी आपल्याला 4 लोक एकत्र ग्रुपमध्ये बसून चर्चा करताना, गप्पा करताना, गॉसिप करताना दिसत आहेत. ते म्हणजे जय, मीरा, गायत्री आणि उत्कर्ष या चौघांचा आता ग्रुप झालाय का असा प्रश्न आता पडतोय. आणखी एक महत्वाची गोष्ट बघायला मिळेल ते म्हणजे सोनाली पाटील यावेळी बिग बॉसच्या घरात भाऊक झालेली दिसते. सोनालीचे वडील आता या जगात नाहीयेत, पण तिला त्यांची आठवण आली आणि ते तिने शिवलीला सोबत शेअर केलेलं आहे. शिवलीला सोबत गप्पा मारत असताना सोनालीला तिच्या वडिलांची आठवण झाली आणि त्यावेळी ती भाऊक झालेली दिसली. सोनालीची पहिली मालिका त्यांना बघता आली नाही हे दुःख तिने तिच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो सोनाली आणि शिवलीला या दोघींची बॉन्डिंग जी आहे, मैत्री जी आहे, त्यांच्या संवादातून बघायला मिळते. सो बिग बॉस मराठी सीझन 3 घरात दुसऱ्याच दिवशी आणखी एक टास्क जो आहे तो सदस्यांना मिळणार आहे. पहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क झाला आणि आता दुसऱ्या दिवशी नवीन टास्क आहे. या टास्कचं नाव आहे चिवताई चिवताई दारुगड. आणि या टास्कमध्ये पुरुष स्पर्धक महिला स्पर्धकांना विनवणी करताना दिसणार आहेत आणि हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला हा टास्क स्पर्धक जे आहेत ते करताना दिसतील. आणि मुख्य म्हणजे या टास्कच्या दरम्यान स्नेहा वाघ आणि अविष्कार हे दोघं एकत्र संवाद साधताना दिसणार. त्यामुळे ही एक महत्वाची हायलाइट या टास्कच्या निमित्तानं बघायला मिळेल, कारण स्नेहा आणि अविष्कार जे आहेत ते दोघं एक्स कपल असल्यामुळे त्यांच्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत आणि बिग बॉसच्या घरात दोघं एकाच छताखाली एकत्र आहेत. त्यामुळे या टास्कच्या दरम्यान दोघांमध्ये काय संवाद होईल, काय चर्चा होईल, हा टास्क इतर सदस्य कसे करतील हे आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. सो या महत्वाच्या हायलाइट्स आजच्या एपिसोडच्या मी तुम्हाला टेलिकास्ट आधी सांगितलेल्या आहेत. सो हा व्हिडिओ कसा वाटला किंवा बिग बॉस मराठी सीझन 3 निमित्तानं तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. एंटरटेनमेंट वाली प्रेरणाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.